शेतकरी मित्रांनो, नुकताच राज्यातच नव्हे तर देशभरातील शेतकऱ्यांसाठी हमीभाव वेगवेगळ्या पिकाचा जाहीर झाला, पण त्यामध्ये कापसाच्या हमीभावात 501 रुपयाची सुधारणा ही झालेली आहे. परंतु त्यात पण शेतकरी अजूनही नाराज आहे. कारण काय तर त्या ठिकाणी जो हमीभाव आहे तर तो वाढलेला हमीभावसुद्धा शेतकऱ्याला परवडण्याचा नाही, कारण खर्च भरपूर आहे. या संदर्भात आपण आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊ. मित्रांनो, उत्पादन खर्च वाढला 70%, MSP वाढ केवळ 7%. सरकारची शेतमाल खरेदी यंत्रणा कुचकामी, शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने, दुर्दैवी अवस्था आहे. मित्रांनो, केंद्र सरकारने सन 2024-25 खरीप विपणन हंगामासाठी 14 पिकांची MSP जाहीर केली. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी 5 ते 10% वाढ केली असतं तरी उत्पादन खर्च किमान 70% वाढला आहे. ही MSP उत्पादन खर्चावर 50% नफा जोडून दिल्याचे सरकारने स्पष्ट केले. कृषी निविष्ठांचे आकाशाला भिडलेले दर, वर्षागणिक घटत असलेले उत्पादन, सरकार धोरणामुळे दबावत राहणारे शेतमालाचे दर, शेतमाल खरेदीची कुचकामी ठरलेली सरकारी यंत्रणा विचारात घेता ही वाढ अत्यल्प आहे. A2FL या सूत्रानुसार काढलेल्या उत्पादन खर्चावर 50% नफा जोडून MSP जाहीर केल्याचा दावा सरकारने केला आहे. या सूत्रात शेतकरी व त्याच्या कुटुंबियाच्या मजुरीसह इतर महत्त्वाचे खर्च ग्राह्य धरले जात नाही. शिवाय शेतकऱ्याला खर्च पण भरपूर आहे. मित्रांनो, राज्यातील पिकाचं उत्पादन खर्चाची सरासरी काढून विशिष्ट खर्च काढला जातो. ही MSP C2 अधिक 50% नफा जोडून जाहीर होते. GST इंधन दरवाढीकडे एक प्रकारे दुर्लक्ष. GST इंधन दरवाढीकडे वाढलेला वाहतूक खर्च यासह अन्य बाबीमुळे कृषी निविष्ठाच्या दरातील 10 वर्षात सरासरी 70% वाढ झालेली आहे. सरकारी उत्पादन खर्च कमी. कापसाचा उत्पादन खर्च प्रति क्विंटल किमान 11,000 रुपये असला तरी केंद्र सरकारने 4,747 रुपये जाहीर केला आहे. सोयाबीनचा खर्च 5,000 रुपयाच्या वर असताना सरकारने 3261 रुपये, धानाचा खर्च किमान 2100 रुपये असताना सरकारने 1533 रुपये जाहीर केला आहे. ही स्थिती इतर 11 शेतमालाची आहे. हवामानातील बदल व आधुनिक तंत्रज्ञानाकडे एक प्रकारे डोळे झाक आहे. दर नियंत्रण घातकच. केंद्र सरकार महागाई नियंत्रणाच्या नावावर शेतमालावर निर्यात बंदी, शुल्कमुक्त आयात, स्टॉक लिमिट, निर्यात मूल्यात वाढ यासह इतर उपाययोजना करतात, त्यामुळे शेतमालाचे दर दबावत येतात. दर MSPच्या खाली आले तर त्या शेतमालाची MSP दराने खरेदी करण्याची जबाबदारी केंद्र सरकार स्वीकारत नाही. ही एक प्रकारची दुर्दैवी अवस्था आहे. चला मित्रांनो, शेतकऱ्याची भावना या व्हिडिओच्या माध्यमातून मांडली. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. तुमचं यावर मत काय अवश्य कमेंट करा. भेटूया.